हाय फ्रेंड्स मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये जे डट ट्रचची परीक्षा होणार आहे कधी पण जाहिरात येऊ शकते ती तर सर्व तयारी झालेली आहे त्यांची तर त्या डट ट्रचच्या परीक्षेचं नवीन स्वरूप काय असणार आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ऑथॉन्टिक अशी ऑफिशियल ही माहिती आहे आणि आधीचं स्वरूप वेगळं होतं आता पूर्णपणे त्यांनी स्वरूप बदललेलं आहे तसंच तांत्रिक प्रश्नांचं जे मीडियम आहे म्हणजे कोणत्या माध्यमातून प्रश्न विचारले जाणार आहेत तीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सामान्य न्यायांचा सा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले जी के ई बूट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न युट घ्या त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न युट घ्या तसंच फार्मसी ऑफिसरची टे सिरीजसुद्धा उपलब्ध आहे तर या ठिकाणी पहा आता परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते तर सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक चार मे दोन हजार बावीस व सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक पा पा दिनांक पंधरा मार्च दोन हजार तेवीस आनवे परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील आणि हे स्वरूप फक्त सार्वजनिक आरोग्य विभागाचं आहे का जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागाचं नाही मी परत परत क्लिअर करतो फक्त सार्वजनिक आरोग्य विभागातील परीक्षांसाठीचे स्वरूप आहे काय स्वरूप आहे तर विभागाशी निगडित तांत्रिक ऑब्लिक व्यावसायिक सवर्णातील पदांसाठी ऐंशी टक्के गुण हे पदाशी निगडित निगडित तांत्रिक किंवा शैक्षणिक आरतीशी संबंधित असतील आणि उर्वरित वीस टक्के गुणदान हे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व गणित यांच्याशी निगडित असतील म्हणजे काय माहीत आहे का ता, की समजा आता मल्टिप म्हणजे एम पी डब्ल्यू जे पद आहे बहुद्देशी जे पद आहे बहुद्देशी आरोग्य कर्मचारी समजा त्याच्यामध्ये आता जे व्यावसायिक प्रश्न आहेत आधी काय होतं की व्यावसायिक प्रश्न चाळीस यायचे म्हणजे तांत्रिक प्रश्न म्हणूयात आपण ते चाळीस यायचे आणि बाकीचे विषय पंधरा पंधरा प्रश्नांना असायचे पण आता यांनी काय आहे तर तांत्रिक प्रश्न ऐंशी केलेत म्हणजे शंभरपैकी ऐंशी प्रश्न तांत्रिक असतील म्हणजे आता समजा ब बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आहे त्यासाठी ऐंशी प्रश्न हे आरोग्यशास्त्रावरच येणार आहेत म्हणजे आरोग्यशास्त्र जर तुम्ही व्यवस्थित केलं तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी तुम्ही आरामात पास व्हाल आणि रा उर्वरित जे वीस प्रश्न आहेत ते चार विषयांवर येणार आहेत त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित त्याचे किती प्रश्न असतील तर आपण ढोबळमानाने जर त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं तर प्रत्येकी पाच पाच प्रश्न ते विचारतील जस समजा फार्मसी ऑफिसर आहे तर फार्मसी ऑफिसरमध्ये शंभर प्रश्नांपैकी ऐंशी प्रश्न हे फार्म फार्मसीशी निगडित असतील म्हणजे डी फार्म बी फार्मला तुम्ही जे शिकलेला त्याच्याशी संबंधित ऐंशी प्रश्न असतील आणि वीस प्रश्न हे म्हणजे मराठीचे पाच इंग्लिश पाच गणित पाच सामान्यज्ञान पाच असे असतील तसंच इतर पदांचं आहे लॅब टेक्निशियनचा आहे तर ऐंशी प्रश्न हे डी एम एल टीमध्ये जे तुम्ही शिकलेले आहात म्हणजे जे काही लॅब टेक्निशियनचा त्याच्याशी निगडित अभ्यास आहे त्याच्यावर ऐंशी प्रश्न असतील आणि उर्वरित त्याला पाच पाच असतील क्लिअर झाले सर्वांना इतकं सोपं आहे आता त्यामुळं कारण तुम्ही त्या संबंधित याचा अभ्यास केलेला आहे तर ते तुम्हाला सोपं जाईल पुढे पहा क पदांकरिता शंभर प्रश्न असलेली दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल म्हणजे प्रश्न शंभर आहेत पण गुण दोनशे हा परीक्षेचं माध्यम सांगायचं राहिला ज्या पदांसाठी शैक्षणिक आर्हता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषाविषयक प्रश्न वडळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील हे स्पष्ट केले त्यांनी बघ का म्हणजे आता मग त्याच्यामध्ये जे बहुद्देशी आरोग्य कर्मचारी आहे ना त्याला बारावीची पात्रता आहे म्हणून तो मराठीमध्ये येणार आहे पण ज्यांची पात्रता पदवी आहे जसं आता फार्मसी आहे त्याच्यानंतर तो आता फार्मसीला डी फार्म पण केलं आहे आणि बी फार्म पण केलं आहे पण ते विषय इंग्लिशमध्येच येईल लॅब टेक्निशियन आहे पदवी पात्रता आहे मग त्यांचा संपूर्ण पेपर इंग्लिश भाषेमध्ये असेल फक्त मराठीचेच पाच प्रश्न मराठी भाषेत असतील बाकी संपूर्ण प्रश्न हे इंग्लिश भाषेमध्ये असतील क्लिअर झाले सर्वांचं तर ज्या पदांसाठी शैक्षणिक कारता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषेविषयी प्रश्न वडळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील मी पुढे काय सांगितलं होतं की एकूण शंभर प्रश्न येणार एक प्रश्न दोन गुणाला अशी दोनशे गुणांची परीक्षा असेल सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एकूण शंभर प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्य स्वरूपाचे असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण ठेवण्यात येतील आता वाहनचालक पदाचं स्वरूप काय ते वाहनचालक या पदा पदाकरिता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण साठ प्रश्नांकरिता एकशे वीस गुणांची म्हणजे साठ प्रश्न आणि एकशे वीस गुण व विषयाधारित चाळीस प्रश्नांकरिता ऐंशी ऋणां अशी दोनशे ऋणांची घेण्यात येईल म्हणजे याच्यामध्ये पहा इथं शिष्टी फोर्टीचा पॅटर्न त्यांनी ठेवला आहे वाहन चालकसाठी की मराठी व्याकरण इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी यांना साठ प्रश्न म्हणजे प्रत्येक विषयाला पंधरा पंधरा प्रश्न आणि चाळीस प्रश्न हे जे नियम असतात वाहन चालकांशी त्याच्याशी संबंधित आहेत आणि असे शंभर प्रश्न येणार आहेत आणि गुण दोनशे असणार आहे क्लिअर झाले सर्वांचं वाहनचालकचा फॉर्म्युला त्यांनी सिक्स्टी फोर्टीच ठेवलेला आहे पण इतर पदांचा फॉर्म्युला मात्र ट्वेंटी एटी किंवा एटी ट्वेंटी असा त्यांनी ठेवलेला आहे पुढे पहा डट टवर्डातील पदांतरिता परीक्षेचा कालावधी दोन तास राहील म्हणजे परीक्षेचा कालावधी हा दोन तासांचा असणार आहे पुढे ठीक आहे आता हेच परीक्षेचं स्वरूपच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं होतं तर खूप छान आणि व्यवस्थित मी तुम्हाला आणि ऑफिशियल आणि ऑथेंटिक माहिती हे लक्षात असू द्या यानुसारच आता तुम्ही तयारी करा जर सार्वजनिक आरोग्य विभागातील डट ट्र डट ट्रची तयारी करणार असाल तर आणि जे विद्यार्थी डट डची तयारी करणारे आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा लवकरच आनंदाची बातमी देईल सुद्धा सर्वजण आनंदित व्हाल एवढंच सांगतो डट डची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तयारीत राहा तुमची पण भरती होणार आहे त्याचं सेपरेट व्हिडिओमध्ये मी डिटेल्समध्ये माहिती देतो आणि व्यवस्थित जागा असणार आहे ठीक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी टी सी एस एकोणचाळीस प्रश्नपत्रिकासंचे व लिपिड टंटलेटर भरती पंच्याऐंशी संचे ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत आणि ही सर्व पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर ॲमेझॉन सुद्धा उपलब्ध आहेत तसंच त्यांचा आरोग्य विभाग एकशे सत्तावन्न प्रश्नपत्रिका संच हे सुद्धा पुस्तक आहे याच्यातले तांत्रिक प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला ऐंशी प्रश्न तांत्रिक आहेत त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच